तर नक्कीच जाऊया मैदानात. पिसरनाट चषक 2022 नक्कीच यांच्या पिसा क्रिकेट संघ भरोसा यांच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज या मैदानात पूर्ण केलंय. स्वप्न होतं त्यांचं की या मैदानात आपण लाईव्ह स्पर्धा भरवूया आणि ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण केलं गेलंय. तर व्यक्ती पहिल्या सांख्य कोट्यातून चौथा गोलंदाज वापरण्यात येतोय ज्ञानेश्वर. पहिला चेंडू निर्धा फेकला जातोय. काय कमबॅकिंग गोलंदाज आहे जयराम पारधी यांचे. पहिला षटक हाताळ होतं मेलेटी पॉवरफेस पिवनच्या षटकामध्ये. तर काय गोलंदाजी केली, सात चेंडू मैदानात फेकलेत, एक धाव खर्च करत तीन गडी बाद केले होते आणि वैयक्तिक पहिलं दुसरी सांख्यिक तिसरा षटक हाताळ होतं. या ठिकाणी बॅटचा बॅट या ठिकाणी स्टॉकमध्ये ताकद झोकली होती, परंतु सचिन पारधी त्या ठिकाणी तैनात होतं आणि चुकी करणार नाही. आणि सातवा गडी बाद केला जातोय बॅक टू प्रेव्हिलियन अनंता. प्रवीण चौधरी जातोय मैदानात नव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. काय गोलंदाजी केली जाते आज वरोसा बी टीमची. आपले गोलंदाज दशत आज या मैदानात सोडले. क्षेत्रक्षा विचार केला तर रमेश पारधीने काय सुरे कमबॅकिंग. पहिल्या षटकामध्ये दोन जेल टिपल्या होत्या. आखू टप्या चंडू चंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आणि जयराम पारधी चुकी करणार नाही. अजून एक गडी बाद केला जातोय बॅक टू प्रेव्हिलियन अशोक. तर आठ विकेट सुरेश वाघ जातो मैदानावर दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. काय गोलंदाजी, टिचून गोलंदाजी केली जातोय. ज्ञानेश्वर फोर्प बंटी तीन चेंडू मैदानात फेकलेत, एकही धाव खर्च केले नाही, दोन सफलता प्राप्त करून दिल्यात. अजून एक बॅक टू बॅक निर्धाव चेंडू फेकला जातोय. काय गोलंदाजी, पहिला गोलंदाज वापरण्यात होता जयराम. अवघ्या एक धाव खर्च केले होते, तीन गडी बाद केले होते. दुसरा गोलंदाज बालाजी एक गडी बाद करत 11 धावा खर्च केल्या होत्या. तिसरा गोलंदाज जयराम एक गडी बाद करत एक धाव खर्च केली होती आणि चौथा गोलंदाज ज्ञानेश्वर. या ठिकाणी पुन्हा एकदा बॅटची एज लागली, अजून एक गडी बाद केला जातोय. तर नवा गडी बाद केला जातोय प्रवीण. तर शेवटची जोडी मैदानात. सचिन वाघ शेवटची जोडी मैदानात, लास्ट विकेट अखेर, नऊ गडी बाद झाले. तर धाव संख्या स्थिर 13 या आकड्यावर. एकनाथ आव्याटेला नक्कीच मोहन मोरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लावलंय एकनाथ आव्हाटेसाठी. तर गोलंदाज मार्को ज्ञानेश्वर उर्फ बंटी तयार. शेवटची जोडी मैदानात, धावसंख्या स्थिर 13 या आकड्यावर. तर नक्कीच चार षटकांचा वाजवी खेळ संपताय. तर आजच्या दिवसातील पहिली मेडे मेडेमवर टाकली जाते ज्ञानेश्वर यांच्या माध्यम